आलेल्या सर्व पाहुण्यांचे विजय साळवे मित्र परिवाराच्या वतीने स्वागत करत आहे. वाढदिवस म्हणजे आयुष्याचे आणखी एक वर्ष दरवर्षी ते साजर केल्याने मुलांची वय वाढ आणि वेळ ह्या संकल्पना कळतील. एक जुलै 2024 कधी न विसरणारा हा दिवस. माझ्या भावाप्रमाणे मनी शब्दानी प्रथमता येऊन मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हॉलमध्ये येऊन मी पाहताच हे वातावरण माझ्या लक्षात आले नाही. फुलांचा वर्षाव करत माझे स्वागत त्या ठिकाणी माझ्या परिवाराने केले. माझ्या आयुष्यातला 56 वाढदिवस सरप्राईज म्हणून शोभेच्या वस्तू त्या ठिकाणी लावित माझं स्वागत करण्यात आलं. सोन्याची अंगठी देऊन मला अर्चनाने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 50वा हा वाढदिवस एक सरप्राईज म्हणून हा वाढदिवस साजरा होत आहे. या वाढदिवसाची कुठलीही मला कल्पना नाही. मित्रांनो, ह्या वाढदिवसाचे नियोजन माझी पत्नी आणि मुलांनी ह्या ठिकाणी केले. ये श्याम मस्तानी ह्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात विनोद साळवी यांनी केली. कार्यक्रमामध्ये अनेक प्रकारचे स्टॅटर्स वेलकम ड्रिंक चे आयोजन देखील करण्यात आले. सुंदरसा केक पाहून माझं मन भरून गेले. नवीन सूट अनेक पाहुणे त्या ठिकाणी मला पाहाव्यास मिळाले. हॉल कसा गच्च भरला होता. बुद्धम शरणम गच्छामी धम्मं शरणम गच्छामी ह्या बुद्ध वंदनेने संतोष मोरे यांनी सुरुवात केली. जवळपास हॉल पूर्ण भरलेला होता. कोणत्याही पद्धतीची कल्पना मला त्या ठिकाणी नव्हती. अनेक मान्यवरांनी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. बार बार येतीन आई ह्या गीतामधून न विसरणारा हा अविस्मरणीय दिवस म्हणजे माझा वाढदिवस. माझी बहिणी, तिची मुलं, सर्वांनी ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता. अतिशय सुंदररित्या मला हा कोट त्या ठिकाणी प्रेझेंट म्हणून पत्नीने दिला.
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद त्या ठिकाणी मला पाहावयास मिळाला. विशेषतः म्हणजे माझी पत्नी, सर्व मुलांनी सुंदरशा केकचं आयोजन त्या ठिकाणी केलं होतं. संतोष मोरे यांनी देखील गीत सादर करून एक ठसा निर्माण केला. माझी मोठी बहीण, आम्ही अक्का म्हणतो तिला, तिने देखील औषवण करून मला आशीर्वाद दिले. त्याचप्रमाणे माझी दुसरी मोठी बहीण, माझी वहिनी, त्याचप्रमाणे पौर्णिमा शेलार, माझे वडील, एक वेगळा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर त्यावेळेस मला पाहाव्यास मिळाला. मला जवळ घेऊन माझ्या हाताचे चुंबन घेतले. सविता आडकेकर यांनी देखील माझं औषवण केलं. अनेक शुभेच्छा देत आमची मोठी वहिनी यांनी देखील औषवण नंतर वाढदिवसाच्या कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं. अनेक मित्रांनी त्या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त केल्या. माझी मोठी मावशी, तिच्या चेहऱ्यावर देखील एक वेगळा आनंद त्या ठिकाणी होता. आणि त्या कार्यक्रमामध्ये फक्त एक कमतरता होती, ती म्हणजे माझ्या आईची. बार बार ये दिन आए अब जियो हजारो साल, विनोद साळवेंनी हे गीत गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. अनेकांनी त्या ठिकाणी मला केक भरवला. मन कसं माझं बहरून गेलं होतं, पण पुन्हा पुढे व्यक्त करणार हा विचार मनामध्ये होता. माझ्या सर्व परिवारातील मंडळी त्या ठिकाणी होती, आमची नानी. त्या क्षणी माझ्या बहिणीच्या डोळ्यामध्ये अश्रू मावेना आणि ते बाहेर आले. आम्हाला खंत वाटत होते, म्हणजे ती आमच्या आईची. पण काय करणार, एक सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद. धम्मकांती बुद्धविहार गांधीनगर सर्व महिलांनी येऊन मला शुभेच्छा दिल्या, भेट वस्तू दिल्या. आणि खरोखरच खूप छान कार्यक्रमचं आयोजन पत्नीने केले आहे असे सांगितले. पुष्कळ अशा भेट वस्तू त्या ठिकाणी मला देण्यात आल्या. जॉनमुळे माझा छोटा मेहुणा, त्याचप्रमाणे आमची नानी, माझी बहीण, हा सर्व परिवार त्या ठिकाणी मला पाहावयास मिळाला. हाच तो खरं आनंद असतो. आणि ह्या कार्यक्रमाचं आयोजन माझी पत्नी अर्चना, मुलगी श्रद्धा आणि मुलगा श्रेयस व मित्र मंडळी यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. कार्यक्रमास अनेक मान्यवरांनी उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
पुष्पगुच्छ आशीर्वाद अशा अनेक भेट वस्तूंनी माझं मन बहरून गेलं होतं. अमित मंडाल यांनी देखील येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याचप्रमाणे आमच्या मुलीचे सासरवाडी यांना देखील आमंत्रण त्या ठिकाणी दिले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद. मला पाहाव्यास मिळत होता. सरप्राईज वाढदिवस हा कधी न विसरणारा कलाकार क्षेत्रातील माझे मित्र मनोज रंदीर, दीपक निकाळजे यांनी देखील कार्यक्रमात येऊन शोभा वाढवली. ज्युनियर अमिताभ बच्चन, विजय बाप्पू जाधव यांनी देखील नगरमधून येऊन कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. कार्यक्रम कसा उत्साहामध्ये पाहत होते, अरे दिवानो मुझे पहचानो ह्या गीतावर देखील एक वेगळा ठेका पाहुणे मंडळींनी त्या ठिकाणी घेतला. ज्युनियर बच्चन म्हणून त्यांनी देखील कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्या ठिकाणी मला सर्व माझी नातलग मंडळी पाहाव्यास मिळाली. ह्या कार्यक्रमाचं आयोजन एक महिन्यापूर्वी माझ्या पत्नीने आणि मुलांनी केले होते. तो एक वेगळा आनंद मला त्या ठिकाणी पाहाव्यास मिळाला. तेरे मेरे सपने अब एक रंग के है, तू जहा भी ले जाए हम संग है. हे गीत प्रेक्षकांच्या अग्रस्त सादर केलं. त्यावेळेस अश्रू डोळ्यामध्ये मावेना आणि अश्रूंचा पाऊस पडला. आज देखील तो क्षण पाहताच डोळ्यामध्ये अश्रू येतात. असा तो कार्यक्रम म्हणजे माझा 50वा वाढदिवस. आणि दोन्ही मुलांनी आम्हाला सावरलं. पत्नीने सर्व पाहुण्यांचे आभार व्यक्त केले की माझ्या शब्दाला मान देऊन तुम्ही आलात. लता म्हात्रे, त्याचप्रमाणे स्नेहल अडकेकर, सुभाजी अल्लाट यांनी देखील येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याचप्रमाणे विनोद निनारिया, प्रकाश इंगळे, विश्वास शेलार आणि आमचे अंकल गोरे अंकल, त्याचप्रमाणे दिलीप अडकेकर यांनी देखील पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या. त्याचप्रमाणे आमचे मित्र शशिकांत शेलार यांनी देखील मला शुभेच्छा दिल्या. सारा जमाना हसीनों का दीवाना ह्या गीतावर देखील प्रेक्षकांनी एक ठेका घेतला. अतिशय सुंदर जीवनाची व्यवस्था त्या ठिकाणी मला पाहाव्यास मिळाली. सुंदर पद्धतीचे जेवण त्या ठिकाणी मला पाहाव्यास मिळाले. सर्वांनी जीवनाचा आनंद घेतला आणि त्याबरोबर गीताचा देखील.
अर्चनाने देखील एक गीत त्या ठिकाणी सादर केले, ये राते ये मौसम नदी का किनारा। आणि जेवता जेवता लोकांनी मोठा प्रतिसाद त्या गीताला आम्हाला त्या ठिकाणी पाहाव्यास मिळाला। संदीप फलके माझे मित्र आणि परिवार यांनी देखील उपस्थिती दिली, त्याचप्रमाणे संतोष खंडागळे माझे मित्र मोठा लांबचा प्रवास करून मला शुभेच्छा देण्यासाठी त्या ठिकाणी आले, माझा छोटा भाऊ मनोज आणि त्याची पूर्ण फॅमिली त्यांनी देखील एक उपस्थिती त्या ठिकाणी दर्शवली। माझ्या आईप्रमाणे आमची नानी, मुलांचे मित्र, अरे दिवानो मुझे पहचानो ह्या गीतावर एक जल्लोष त्या ठिकाणी पाहावयास मिळाला। सर्व माझे मित्र परिवार नातलग मोठ्या जल्लोषात गीताचा आनंद त्या ठिकाणी घेतला। एक ही फोन न करता माझ्या फोन मधून ही सर्व मंडळींचे नंबर घेऊन त्यांना इन्व्हाइट केलेलं होतं। आने से उसके आए बाहर प्रकाश इंगळेंनी गीत गाऊन एक कार्यक्रमाची शोभा वाढवली। जाने जा ढूंढता फिर रहा मैं यहां तू कहा, लता म्हात्रे आणि विनोद निनारिया यांनी गीत सादर केलं। एक वेगळी मस्ती त्या ठिकाणी पाहाव्यास मिळाली। सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद, अतिशय सुंदर जीवनाची पद्धत त्या ठिकाणी मला पाहाव्यास मिळाली। एक साधारण स्त्री कशा पद्धतीने कार्यक्रमाचं निवेदन करते, सुभाष अल्लाट यांनी देखील आभार व्यक्त केले आणि मोजक्या शब्दातून मला आशीर्वाद दिले। त्याचप्रमाणे माझी सर्व मित्रमंडळी नातलग यांनी देखील कार्यक्रमाचा आनंद घेतला। कलाकार क्षेत्रातील माझी मंडळी यांनी देखील त्या ठिकाणी मला सहकार्य केलं। फूल तुम्ही भेजा हे खत्मे लता म्हात्रे आणि मी स्वतः हे गीत सादर केलं। माझे आधार स्तंभ माझे वडील, मनामध्ये एक वेगळा आनंद होता। पत्नीच्या मनामध्ये होते की एवढे पैसे खर्च झाले आहेत, मला पुढे काय मिळणार आहे ते उत्तर शोधत होते। पण शेवटी मी व्यक्त केलं की हा आनंद, हा वेगळा आनंद त्या ठिकाणी माझी बहीण मुलगी तृप्ता छानरित्या कार्यक्रम त्या ठिकाणी मला पाहाव्यास मिळाला। माझा भाऊ संदेश, मिलिंद आणि मित्र परिवार, एक कपल गीतातून आम्ही डान्सला सुरुवात केली। एक वेगळं वातावरण त्या ठिकाणी विनोद निनारिया यांनी निर्माण केलं। सर्व कपल त्या गाण्यामध्ये सामील झाले। सर्वांच्या चेहऱ्यावर ते हसू त्या ठिकाणी मला पाहावयास मिळालं। एक वेगळा आनंद, एक वेगळं हसू। आज ही माझ्या डोळ्यापुढे आहे
खरोखरच हा क्षण मी कधीही विसरू शकणार नाही. तो म्हणजे माझा 50वा वाढदिवस. झिंगाट बोलो तारारारा अशा अनेक गीतांवर प्रेक्षकांनी ठेका धरला होता. शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही येऊन पोचलो होतो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळं हसू. माझा भाऊ संदेश यांनी देखील एक वेगळं वातावरण त्या ठिकाणी निर्माण केले. प्रत्येकाला डान्समध्ये सहभाग घेतला. माझा भाऊ राजू, विश्वास सेलार, आणि शेवटी च्या टप्प्यामध्ये पुन्हा आम्ही खरोखर हा दिवस मी कधीही विसरू शकणार नाही. एक दुसऱ्याला भरवत जीवन असंच पुढे आपण चालू ठेवूया आणि परमेश्वराकडे प्रार्थना करूया. आणि शेवटी गोड तोंड भरून मला पत्नीने आणि मी पत्नीला भरून कार्यक्रमाचा सांगता घेतला.